लेडी सिंघम म्हटल्या की समोर येतात त्या स्वाती अघम, सावळी वनक्षेत्रातील वनरक्षक। जंगलात होणाऱ्या चोऱ्या, प्राण्यांची होणारी तस्करी, शिकार या सगळ्याला चाप बसवणारी वाघीण। त्यांच्या बेधडक कारवायांमुळे त्यांनी भल्या भल्या तस्करांना घाम फोडला, त्यामुळे त्या चर्चेतही राहिल्या। आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या, त्याही प्रेमामुळे, त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या। तुम्ही म्हणाल लेडी सिंघम आणि प्रेम, तर हो, ही लेडी सिंघम चक्क पक्ष्यांच्या प्रेमात पडली आहे। उन्हाचा कोप वाढतोय, पशुपक्ष्यांना अन्न धान्य पाणी मिळेना झालंय, यात ही लेडी सिंघम पुढे आली आहे। जंगलाची आपल्या घराप्रमाणे काळजी घेणारी ही लेडी सिंघम पशुपक्ष्यांची स्वखर्चानं काळजी घेतेय। जंगलातच त्यांनी पशुपक्ष्यांच्या पाण्याची आणि खाद्याची व्यवस्था केली आहे। पाणी चारा हे ठेवणं आता काळाची गरज झालेली आहे। त्यांच्यासाठी पाणी चारा हे म्हणजे जेवणाला बसताना जवळजवळ जेव्हा यायचे ते बसाय म्हणजे चारा पाणी खायचे, त्यावेळेस असं वाटायचं की नाही यांना पण गरज आहे पाण्याची किंवा चाऱ्याची, त्यामुळे त्यांना थोडं भात पोळी वगैरे टाकायचं। तर मग असं ठरवलं त्यानंतर यांच्यासाठी कुठेतरी झाडांवरती चारा पाणी वगैरे ठेवत राहायचं। ही सुरुवातीपासूनच सवय आहे। जवळपास मला डिपार्टमेंटला येऊन 10-11 वर्ष झाली, तर मी प्रत्येक बिटामध्ये ही योजना राबवते आणि घरी पण घरीसुद्धा सगळीकडे पाण्याची पक्ष्यांसाठी पाणी त्याच्यानंतर चारा वगैरे ठेवलेला आहे। त्यांनी पक्ष्यांसाठी केलेल्या या व्यवस्थेमुळे जंगलात ऐन उन्हाळ्यात सुद्धा पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतोय। स्वाती घनदाट जंगलात कुठल्याही भीतीशिवाय वनरक्षण करतातच, पण सोबत पक्ष्यांच्या प्रेमातून मानवतेचा आगळा वेगळा संदेश सुद्धा देत आहेत। वृक्षांसोबत पक्ष्यांवर जीव लावणारी अनोखी स्वाती अघम नावाची वाघीण यामुळे चर्चेचा विषय बनली आहे। विशेष म्हणजे त्यांचं पक्षीप्रेमही कौतुकास पात्र ठरलंय। वनरक्षक स्वाती अशोक अघम या 2011 वनविभागामध्ये नोकरीवर लागल्या। नेर यवतमाळ असा प्रवास केल्यानंतर आता सावळी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पुरा बेटमध्ये त्या कार्यरत आहेत, पण इथे सुद्धा नवनवीन उपक्रमांमुळे त्या चर्चेत आल्या। या बातमीवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।